नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। सासवड इथून पाठवण्यात आलेल्या 33 व जेजुरी इथून पाठवण्यात आलेल्या 37 अशा 70 स्वॅबपैकी 7 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत। याशिवाय खाजगी लॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत। उदाचीवाडी 1, गुरोळी 1, गराडे 1, सासवड 4, जेजुरी 1, निरा 1। त्यामुळे पुरंदरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आज 485 गेली आहे। उदाचीवाडी येथील हगवणेवाडीतील 45 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। गुरोळी येथील चाकणला कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। सदर व्यक्ती पाटील वस्ती येथे राहत आहे। तर गराडे सोमर्डी रोडवरील 40 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची ही सून आहे। सासवड येथील त्रिशूल सोसायटीतील 31 वर्षाच्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। तर स्वामी समर्थ सोसायटीतील 32 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। डॉक्टर जगदाळे हॉस्पिटल शेजारील गजानन हाऊसिंग सोसायटीमधील 30 वर्षाच्या महिलेचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। पुण्याचे खासदार व माजी मंत्री गिरीजी बापट यांची लोकसभेच्या अंदाजपत्रक समितीच्या एस्टिमेट कमिटीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे। अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या या कमिटीला सरकारी ऑफिस व स्टाफ दिल्लीत आहे। अधिवेशन काळात व दौरा करीत असताना अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो। गिरीश बापट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। 17.5 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यामुळे निश्चित होणार आहे। ऑनलाईन निकाल जाहीर होणार असून दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल उपलब्ध होणार आहे। सध्या विणीचा हंगाम असल्याने पक्ष्यांनी अतिशय सुंदर, सुबक व सुरक्षित घरटी तयार केली आहेत। आर्किटेक्चरचं कोणतंही शिक्षण न घेता पक्ष्यांना निसर्गानं ही देणगी दिलेली आहे। 1 मजली 2 मजली तर काही ठिकाणी 3 मजली घरटी विहिरीतल्या झाडावर शेवटच्या टोकावर बनवण्यासाठी पक्ष्यांची आज सध्या गडबड चालू आहे। वणपुरीतील पत्रकार संभाजी मावणी यांच्या विहिरीतील ही पक्ष्यांची किमया। पुरंदरमध्ये भुईमुग व बाजरीची पिके जोमात। गेली महिनाभर वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। सासवड येथील प्रसिद्ध डॉक्टर नीरज कामते यांच्या चैतन्य आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या पुढाकाराने ग्रामगौरव प्रतिष्ठान डॉक्टर सोनाली शिंदे व समृद्धी एअर कंडिशनचे तानाजी गिरमे यांच्या सहकार्याने सासवड येथील ग्रामीण रुग्णालयास N95 मास्क, फेस शिल्ड, थर्मल गन, ऑक्सिमीटर, हॉट वॉटर डिस्पेन्सर 6 यांचे हस्तांतर आज करण्यात आले। महाराष्ट्रातील वारकरी संघटनांनी महाराष्ट्र सरकारला अनेक वेळा विनंत्या करूनही त्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत। त्यासाठी दिनांक 30/7/2020 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेचे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। त्या उपोषणाच्या समर्थनात सासवड येथील वारकऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्रक व निवेदन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरणोबत यांना सादर केलेले आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथे नामदेव महाराजांचे वंशज यांच्यावर दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घ्या। गोकुळाष्टमीपासून 50 भाविकांना गावोगावच्या मंदिरात भजन कीर्तनास परवानगी द्यावी। फूबाई फू या कार्यक्रमात वारकरी परंपरेचा जो अपमान केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो मागे घेण्यात यावा।
अशा प्रकारच्या मागण्या पुरंदर वारकरी संप्रदायाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आहेत. कुमार सिद्धेश्वर शिंदे हपप मान्य श्री लक्ष्मण महाराज यादव हपप पोपटांना वाबळे हपप संभाजी महामुळी हपप श्रीरंग गायकवाड यांनी हे निवेदन सादर केलेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील सर्व खाटा बेड्स कोरोनाग्रस्तांना रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आज खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे केली. कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी केंद्राने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची नियमावली शिथिल करावी अशी सूचनाही गिरीश बापट यांनी केली आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील कोविड-19 सद्यस्थिती त्यातील अडचणी व उपाययोजना याची माहिती केंद्र सरकारला देण्यासाठी आज बापट दिल्लीत गेले आहेत. त्यांनी या विषयाचे तपशीलवार टिपण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना सादर केले आहे. धन्यवाद.